हाय, हॅलो, नमस्कार. मी पिनाक, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आजचा दुसरा दिवस आहे कोस्टल कर्नाटकमधला. काल मंगलोर आणि मंगलोरचा आउटस्कट्स आणि धर्मस्थळ फिरून झालं. सो आज मंगलोरमधून चेकआउट करतो आहे आणि आजचा प्लॅन उडपी बघायचा आहे. सो इथंच हॉटेलच्या समोर सिटी सेंटरमध्येच बस स्टँड आहे आणि प्रत्येक अर्ध्या तासाला मंगलोर टू उडपी KSRTCच्या बसेस आहेत. सो 200-230 रुपयापर्यंत त्यांचं भाडं आहे. सो वन वे जर्नी 200 रुपये वगैरे लागतात आणि इंटरसिटी उबर पण आहे. सो आणि लगेच बुक होते, त्यामुळे तोही प्रश्न नाही. आणि इंटरसिटी जायला 1000-1200 रुपये घेतात. सो जर तुम्ही तिघं चौघा असेल तर कॅबसुद्धा परवडते इंटरसिटी जायला. मंगलोर टू उडपी जायला एक तास 10 मिनटं वगैरे लागतात, जास्ती लांब नाही आहे. सो तुमच्या बजेटनुसार तुम्ही बस किंवा कॅब दोन्हीपैकी काही प्रिफर करू शकता. हीच ॲप. सो आम्ही कॅब बुक केली आहे. ॲक्च्युली आम्ही तिघंच आहोत आणि तिघांच्या मोठ्या बॅग पण आहेत आणि बजेटमध्ये बसत होतं. सो 1000 रुपयामध्ये कॅब मिळाली. सो व्यवस्थित होतं. अचानक पाऊस पडायला लागलाय, बरं झालं कॅबने आलो. वरती स्काय तर क्लिअर आहे पण अचानक पाऊस पडतोय. पण जनरली कोस्टल साईडला किंवा साऊथला वगैरे असं होत राहतं. सो एक रेनकोट ठेवणं इज एनी टाइम प्रेफरेबल. त्या मंगलोर उडपीच्या हायवर कॅबवाल्यांनी तिथलं फेमस रेस्टॉरंट सदानंद म्हणून आहे. इकडचे सगळे फेमस मंगलोर बन, आप्पे, डोसा, इडली, उत्तप्पा, म्हणजे बेसिकली सगळे साऊथ इंडियन पदार्थ इथले फेमस आहेत. सो तोच म्हटला इकडे घेऊन जातो. म्हटलं ओके, कचोरी वाटते. आणि हा इथला स्पेशल मंगलोर बन, ज्याच्या आत केळ्याचं स्टफिंग असतं आणि पुरी असते. म्हणजे आपल्या इथं जे नॉर्मल आपण भोपाळ घारगे म्हणतो एक्झॅक्ट सेम टेस्ट लागते, फक्त आतमध्ये केळ्याचं स्टफिंग असतं आणि बाकी सगळं तर मिठाई दिसते. फुकट फॉलोअर्स वाढवण्याची कामं. सेलिब्रिटी है, हमारे मंत्री है ब्लू टिक. नाश्ता वगैरे करून उडपी त्याला 1.5 तास लागला. हे व्यवहार लॉज म्हणून आहे इथे, इथं राहतोय. त्याच्याच मागे इकडे श्रीकृष्ण मंदिर आहे उडपीचं. सो मेन सिटीमध्येच हॉटेल बुक केले ते. सो आजचा पहिला स्पॉट सेंट मेरी आयलंड आहे. इथून 1-8 किलोमीटरनी मालपे बीचवर जावं लागतं आणि मालपे बीचवरून फेरी पकडून आयलंडला. सो आयलंडला जायला 40 मिनिटाची फेरी आणि 40 मिनिटं परत यायला आणि तिकडे काय 1.5 तास फिरू शकता असं. साधारण 200-220 रुपये वगैरेची आहे राईड. सो वाचलं होतं. तर आता एक्झॅक्ट काय आहे, कसं कुठं जावं लागतं हे सगळं तिकडे गेल्यावरच कळेल. सेंट मेरीज आयलंड जाने के लिए मालपे बीच पे जाना पडतं या किधर और से भी फेरी ले सकते? मालपे बीच में नहीं जाएगा. फिर सेपरेट में जाएगा, दूसरे पे जाएगा. रोड एक है, बीच में राइट में जाएगा, आइलैंड का लेफ्ट में जाएगा. अच्छा, नहीं वो फेरी लेके जाते हैं ना,
नहीं आइलैंड में, सीधा आइलैंड में जाएगा। अच्छा, और वो बोट लेके जाते हैं वो किधर से? जाएगा उधर से ही बोट मिल जाएगा ना? ये तो बोट बैठे। मागे एंट्रन्स आहे इकडे यायचा, इथून सगळ्या फेरीत जातात सेंट मेरी आयलंडला। ॲक्च्युली सेंट मेरी आयलंड आधी वाटलं होतं की समुद्रातून समोर येतात तिकडे आयलंड आहे, म्हणजे ॲक्च्युली तेच आयलंड आहे, पण त्याला आयलंड म्हणतात असं वाटलं होतं। पण इथले लोक सेंट मेरी आयलंड म्हणजे हे जे आत्ता आपण इथे जिथे थांबलोय त्यालाच ते आयलंड म्हणतात, त्यामुळे रिक्षाला सांगताना तुम्ही सेंट मेरी आयलंडसुद्धा म्हणू शकता। सो ते तुम्हाला इथं येऊन सोडतील आणि मग इथून पुढे फेरी जातात ते समोर तिकडे आयलंड आहे, ते जे आयलंड दिसते तिकडे जातं आयलंडला। आणि हा इकडे सी वॉक आहे, धनुषकोडीला जसा आहे तसा टाईप सी वॉक आहे। आणि हा तिकडे माल सगळा मालते बीच आहे। तो अजून एक सांगायचं होतं म्हणजे इकडे बेस्ट फिरायचा वेळ मला तरी आतापर्यंत वाटलं की रिक्षाच आहे, आणि तुम्ही जर 3 किंवा 2 लोक असेल तर एकदम व्यवस्थित परवडतं। आत्ता कृष्णा मंदिर म्हणजे एकदम मेन सिटी सेंटरच्या उडपीच्या सिटी सेंटर पासून इथपर्यंत यायला 150 रुपयेच झाले फक्तच, त्यामुळे रिक्षा सहज परवडते। बाईक रेंट करून इथं परत उन्हाचं थोडस चालवून वगैरे ते त्रास घेण्यापेक्षा रिक्षा बेस्ट वाटते। आणि इकडचं बाईक रेंट जरा वेगळी पद्धत आहे, गोव्यासारखी नाही आहे, कारण गोव्याला कसं 300-400 रुपये पर बाईक आणि कुठेही इंडत बसा की काय फक्त पेट्रोल भरायचं असं काही नाही। इथे बाईक रेंट करताना स्पेसिफिक किलोमीटर लागतो, काहीतरी दिवसाचे फक्त 60-70 किलोमीटर अलाउड, 10 तास अलाउड, आणि त्याला सुद्धा 400 रुपये द्यायचे 500 असं काहीतरी इथं सगळा विषय आहे। सो त्याच्यापेक्षा बेटर रिक्षा आहे, आणि रिक्षाचा सक्सेस रेटो 100% पुण्यासारखा नाही आहे, 100 लोक हो म्हणतील। थांबवलं डेस्टिनेशन सांगितलं की लगेच बस म्हणतात, त्याच्यामुळे तसं काही नाही। आणि एकदम फुल फ्रिक्वेन्सी खतरनाक आहे रिक्षांची, वाटेल त्या ठिकाणाहून रिक्षा मिळतात। सो बेस्ट ऑप्शन आहे रिक्षाचा इथे फिरायला। आणि इथली सगळी उडपीतली बघायची ठिकाणं म्हणजे टुरिस्ट स्पॉट किंवा जे डेस्टिनेशन्स आहेत ती सुद्धा सगळी जवळजवळ 7-8 किलोमीटरच्या रेंजमध्येच आहेत, त्यामुळे आरामात फिरू शकता दिवसभर। फेरी कहाँ से लेना? बोट राइड बोट आगे वाटर बोटर से लेना? नहीं नहीं। खूप सुंदर परिसर आहे, एकदम मस्त व्ह्यू आहे, आणि मँगलोरपेक्षा थंड आहे जरा। मँगलोरमध्ये खूपच उकडत होतं, इथं म्हणजे मुंबई आणि अलिबाग वगैरे जसं तिथं गेल्यावर जसं वाटतं थोडं चिकट चिकट किंवा ह्युमिड जास्त तसं वाटतंय, पण उन्हाचा अजून तरी त्रास होत नाही आहे, पण भारी आहे फिरायला, परिसर एक नंबर आहे। ओके, हे मिळाले बोटिंग टू सेंट मेरीज आयलंड तिकीट बुकिंग ऑफिस, तिकीट कॉस्ट अबाऊट 10 इयर्स ऑफ एज 300, आणि 3 ते 10 मध्ये 150। आता तिकिटांच्या इथे गेलो होतो, जसे भरपूर ठिकाणची लोकं म्हटली होती आणि जसं वाचलं होतं तसंच आहे। त्यांच्याकडे जी फेरी राईड आहे ती 30 लोकांची आहे, आणि ती कम्प्लीट 30 लोकं भरल्याशिवाय फेरी सोडतच नाही, मग किती वाजू दे। सो आत्ता आम्ही विचारलं तर आम्ही याच्या आधी 9 लोक आणि आम्ही तिकडे म्हणजे 12 लोकं झाली आहेत, आत्ता अजून 15 लोकं यायला, 15-20 लोकं येईपर्यंत इथंच थांबावं लागेल, त्याशिवाय तिकीट पण देत नाही, त्यांनी फक्त मोबाईल नंबर लिहून घेतला आत्ता।
नाहीतर मग ऍक्च्युली इथं एक स्पीड बोटचा पण ऑप्शन असतो, बट कुठे माहिती नाही, बघावं लागेल. की हे जे आयडियल आईस्क्रीम आहे ते पब्बाच काल बघितलं होतं, तोच सेम ब्रँड आहे, फक्त नाव त्यांनी पब्बाच वेगळं ठेवलं होतं असं आज रिक्षावाल्याकडून कळलं. सो सगळे सेमच फ्लेवर आहे तिकडे. राऊंड टू. मालपे सी वॉक समोर आणि ते आयलंड जाण्यासाठी थांबली होती. आता 21 लोक झाले आहेत म्हटले, अजून 9 राहिले आहेत. बघू किती वेळात येतात. गॉगल चांगलं तरी घ्यायचं काय घेतलंय. भाऊंचा गॉगल विसरला नाद खुळा. डायरेक्ट गॉगल आणायला परत मंगलोरला जायचंय. गॉगल आणि टोपी विकतच घेऊन आलेलं आहे. फायनली बहुतेक लोक भरलेले आहेत. तिकीट मिळाले 300 रुपये, जायला 150, यायला 150. ही मागचीच बोट आहे. ते विषय झाला. हीच आहे. पोरांनो बोला शेठ. आयलंड आहे पण काय माहिती. आता आलो त्या बोटीतून, त्या बोटीत शिफ्ट करते. चप्पल काढूनच जावं लागते. या आयलंडवर करायला असं विशेष काही नाहीये. नुसतं एक तुम्ही फक्त आयलंडवर फिरू शकता किंवा पीजी मागे दगड आहेत तिथे दगडांवर फोटोशूट वगैरे असंच सगळं आहे. बाकी विशेष असं कुठलं स्पॉट किंवा टुरिस्ट अट्रॅक्शन वगैरे असं काही नाही आहे इथे. सो त्यांनी आत्ता सांगितलं, आत्ता मी 1:30 पोचलो होतो, आत्ता वाजतात 1:40. सो त्यांनी 2:40 टाईम दिला, 1 तासाची वेळ असतो आणि 40 मिनटं वगैरे नाही लागत पोचायला. 20-25 मिनटात पोचलो आम्ही. सो 1 तासाचं टाईम आहे, 1 तासात काय फिरायचं आहे ते फिरा आणि परत घ्यायला येतील. खेकडा घावा घावी. ए ए बाबा येड चाळे बळत.
इथे मागे सेंट मेरी आयलंड वरून फेरीतून उतरलं की समोरच असं एक स्क्वेअर शेपचं गेट आहे, तिथून आत यायला जागा आहे. आत आल्यावर असं काही विशेष काही फिरायला नाही आहे, पण असंच एक आयलंड वरचा एंट्रन्स म्हणून त्यांनी गेट केले. आत आल्यावर सुद्धा पलीकडे बीचच आहे आणि समोर जायला अलावडच नाही, नुसती नारळाची झाडच आहेत मागे. समोर जायला अलाउडच नाही, बंदच आहे समोर. एक ते चार पुणेकरांची वाम कुक्षी. परफेक्ट 2:40 ला बोट परत आलेली आहे. असं इकडे एक तासच अलाउड केलाय, गव्हर्नमेंटचा रूलच आहे बहुतेक, एक तासाशिवाय जास्ती थांबू शकत नाही. तो 2:40 म्हटले होते, 2:40 ला बोट आलेली आहे. खूप मजा आली, भारी होता एक्सपिरियन्स आयलंडवर जायचा. आता 3:35 झालेत, सो आता थोडी रेस्ट घ्यायला परत हॉटेलवर आलो आहे. थोडा वेळ एक लोळून वगैरे हॉटेलच्या पलीकडेच उडुपीचं श्रीकृष्ण मंदिर, तिथं जायचं आहे मला. त्यासाठी मेन उडुपीत आलो होतो, तिकडं जाणार, कारण सकाळी गर्दी वगैरे असते खूप लोकांकडून ऐकलं होतं. सो थोडी रेस्ट करून दुपारी तिकडे जाणार आहे आणि मग नंतर परत मालपे बीचवर सनसेट किंवा हो दुपारी ठरवता येईल अजून कुठल्या बीचवर किंवा आसपासचे लोकल पॉईंट्स करून परत रात्री हॉटेलवर येणार, असं उडपीचा आजचा प्लॅन आहे उरलेला. व्यवस्थित दर्शन झालं एकदम, दोनदा जाऊन आलो, गर्दी काहीच नव्हती. आणि एक म्हणजे जे मागे मंदिर आहे त्याच्या शेजारी चप्पल काढल्या होत्या, तर आता दर्शन घेऊन बाहेर आल्यावर चप्पल गायब फाटली होती, चोरल्या बिरल्या का काय. तर इथल्याच लोकांनी इथं चप्पल स्टँड आहे तिथं आणून ठेवला, कारण चप्पल काढायला तिथं अलाउड नाही म्हणून. पण तिघांचे मिळून 10 रुपयेच घेतले. सो ठीक आहे. श्रीकृष्णाचं दर्शन झाल्यावर आता तिथूनच एक 3 किलोमीटरवर, हां 2 वगैरेच किलोमीटरवर एक कडियाळी महिषासूर मर्दिनीचं हे भारी एकदम टेम्पल आहे. इथे जास्ती कोणाला माहिती नाही, पण इथं बरीच लोक येतात, लोकांचे श्रद्धास्थान आहे. आणि आतून पण खूप सुंदर टेम्पल आहे. आणि आज शुक्रवार आहे, सो म्हटलं महिषासूर मर्दिनीचं दर्शन पण होऊन जाईल. सो हे मागे ते टेम्पल आहे. हा जो प्राणी आहे हा ह्याला याळी म्हणतात. ॲक्च्युली हे इंडियन मायथॉलॉजीमधलं एक काल्पनिक असं स्कल्पचर म्हणता येईल, ज्याचे कान सशाचे असतात, तोंड सिंहाचं, त्याच्यानंतर हत्तीचे सुळे, त्याच्यानंतर शरीर मांजरीचं, त्याच्यानंतर शेपूट घोड्याची, असं सगळं तो एक 5-6 प्राण्यांचा मिळून एक प्राणी केलेला आहे. म्हणजे त्याला एक सर्व शक्तिशाली किंवा आपण इंग्लिशमध्ये मायटी बीस्ट असं म्हणतो, तशा प्रकारचं आहे.
हम्पी मध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी मंदिरांमध्ये तो आहे. खूपच सुंदर आहे मंदिर, कलाकृती, त्याच्यानंतर कोरीव काम वगैरे. आणि हे एक वरती चक्र आहे. मालपे बीचला आलोय, पण सगळी मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं तसं सगळी सारसबाग करून ठेवली आहे. खायच्या प्यायचे स्टॉल, शॉपिंगचे सगळे कपडे, खेळणी, हेन तेन, एक्झॅक्ट सेम सारसबागेच्या किंवा तुळशी बागेच्या बाहेर जसं असतं तसं सगळं. बघितलं का आग लागली होती, डेंजर. दुकानाला धाकी आग लागली होती. आता कोणाला तरी रिफ्लेक्शन दिसलं खाली, त्यामुळे आत्ता विजली. वो लोगों ने वही अंदर रख दिया, उनको पता नहीं था उसमें ये लगा. अरे ये शॉट्स लावले. अच्छा वो शॉट्स का. हां शॉट्स लगाए थे. एक शॉट उसीरा पेटला. अच्छा वो लगा के अंदर छोड़ दिया ना, बाहर रखा था वो गंदी बैन पे, वो हाउस का ये गिरा ना, उनको पता नहीं, वो अंदर रख के बंद कर दिया. अच्छा चला गए, वो गंदी बैग को जला था, जलता था धीरे धीरे. जर आत्ता एकाला विचारलं तर म्हटलं की इथं काय कुठल्या तरी यांच्याच दुकानाचं वाटतं उद्घाटन झालं, त्याच्यासाठी ते 100 shots, 500 shots, 200 shots जे काय असतं फटाक्यांचे ते लावले. आणि त्याच्यातला 1-2 पेटे पेटले होते पण उडले नाही, आणि ते त्यांनी तसंच बांधून खोक्यासकट आतमध्ये ठेवलं. आणि आतमध्ये शॉट उडले, डेंजर. ते सगळं आतमध्ये पेटलं अख्खं दुकान. नशीब स्टीलची भांडी आणि घागरी किंवा भांड काय आपलं स्टीलच्या सगळ्या वस्तू होत्या म्हणून एवढं काही जळलं नाहीतर अवघड झालं असतं. आता बिल्डिंग भरा धूर आले सगळ्या बाहेर, आणि ते नेमकं कोणातरी खालची फरशी संगमरवराची होती त्याच्यामुळे त्याच्यात आगीचं रिफ्लेक्शन दिसलं शटरच्या थोड्याशा खालच्या गॅपमधून, त्यामुळे कळलं नाही तर ते पण कळलं नसतं. सो फायनली उडपी सगळं बघून झालं आहे, ऑलमोस्ट सगळं बघून झालं आहे. आत्ता परत हॉटेलवर आलो आहे, 9:30 वाजलेत. सो उद्या सकाळी चेकआउट करून गोकर्ण, मुर्डेश्वर त्या साईडला जाऊन तिथली छोटी गावं आणि अजून बऱ्याच प्लेस आहेत एक्सप्लोअर करायचे आहेत. आणि आज दिवसभर रिक्षानेच फिरलो सगळीकडे. रिक्षा तिथे अफोर्डेबल आहे कारण सगळ्याच प्लेसेस खूप जवळ आहेत, त्यामुळे फार भाडं पण होत नाही रिक्षाचं. हार्डली 120-150 rupees होतात एका प्लेसवरून दुसरीकडे जायला. आणि सगळ्या प्लेसेस बघण्यासारख्या आहेत, जेवढे इथं मंदिरं आहेत, बीच आहेत, त्यामुळे एकदा उडपीला येणं इट्स टोटली वर्थ. आणि सेंट मेरीज आयलंड तर खूपच सुंदर होतं. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की सगळ्यांबरोबर शेअर करा. सो भेटूया उद्याच्या दिवशी एका नवीन व्हिडिओमध्ये. उद्यापासून गोकर्ण एक्सप्लोर करायला चालू करणार आहे. सो गुड नाईट.